इथिक्सची जी क्वेश्चन आन्सर आहेत त्याच्यामध्ये ऑल हॅपीनेस ऑल ह्युमन बिंग ॲज पर हॅपीनेस त्या क्वेश्चन ॲन्सरमधलं आणखी एक दुसरं एक उत्तर आपण बघूया पाहा किती सिरीज आहे क्वेश्चन ॲन्सरचं काय आहे तर यू पी एस सीचे काही क्वेश्चन आणि जे आपण लिहिलेले काही क्वेश्चन सिलेबस समोर ठेवून तुम्ही प्रयत्न करा हा क्वेश्चन डायरेक्टली दोन हजार चौदाचा आहे पा दोन हजार चौदा आलेला आहे तोच उत्तर आत्ता जे टेस्ट चाललेले आहेत त्याच्यात एका विद्यार्थ्यानं लिहिलेलं स्टुडंटनं लिहिलेलं उत्तर आहे पहा की ते वाचून आपण त्याच्यावर मग कॉमेंट काय त्याचं लार्जर कसं पाहिलं राहिलेलं काय काय आणि तरी त्याचं महत्व कसं आहे त्या अर्थानं आपण हा दोन हजार चौदाचा प्रश्न बघूया आपण व्हॉट डज अकाउंटेबिलिटी मीन इन द कॉन्टेक्स्ट ऑफ पब्लिक सर्व्हिस क्वेश्चन मार्क व्हॉट मेजर्स कॅन बी अडॉप्टेड टू एन्श्युअर इंडिव्हिज्युअल अँड कलेक्टिव्ह अकाउंटेबिलिटी ऑफ पब्लिक सर्व्ह वन फिफ्टी वर्ड्स टेन मार्क्स दोन हजार चौदाला विचारलं क्वेश्चन आहे पण व्हॉट डज अकाउंटेबिलिटी मीन अकाऊंटेबिलिटीबद्दलची जी आहे श्रीकांतनं लिहिलेले हे उत्तर आहे का ते उत्तर वाचून मग त्याच्यावर आपण एक्सचेंजिव्ह चर्चा करूया काय काय अकाउंटेबिलिटी कायद्याच्या पलीकडे सचोटी प्रसंगी कायद्यांचे मूळ स्वरूप ओळखून बदल निर्णय घेण्याचे धैर्य हे अकाउंटेबिलिटीमध्ये आहे का कायद्याचे स्वरूप वरिष्ठांचे निर्णय मानवतेचा विचार कॉन्शियस तुमचा तुमची जाणीव कोणकोणत्या प्रकारचं आलेलं जे आहे ते म्हणजे कायदा कशा प्रकारचा समजून घ्यायचा आणि त्याची चर्चा जी आहे ती कुठल्या याच्यामधनं आलेली आहे अकाउंटेबिलिटीबद्दलची चर्चा करत असताना कोणत्या प्रकारची अकाउंटेबिलिटी जी आहे ते आणि त्या अकाउंटेबिलिटीचा उत्तरदायित्वाचा विचार जो आहे जबाबदेही जी आहे ती आपण कशी समजून घेणार हा त्यातला खरा कळीचा प्रश्न आहे जबाबदेहीचा उच्चार करताना दोन प्रकारे त्याची चर्चा इथं केलेली आहे पा एक म्हणजे पीटर सिंगलसारख्या अभ्यासकांनी त्याच्याविषयी तात्विकदृश्य काही म्हटलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला प्रत्यक्ष व्यवहारामध्ये काम करणारे लोक म्हणजे उदाहरणार्थ नैतिकतेच्या चौकटीतून जबाबदेहित्वाची चर्चा करता येते का आणि ती असेल तर ती काय प्रकारची आहे त्याची एकूण संपूर्णता चौकट जी आहे ती आपण काय प्रकारे समजून घेणार अकाउंटेबिलिटीचं स्वचं आकलन आणि अन्यचं आकलन याच्यातनं कलेक्टिव निर्माण झालेलं आहे का आणि त्या कलेक्टिव्हला त्या सामुदायिकाला आपण काय प्रकारे समजून घेणार त्या सगळ्याची चर्चा जी आहे ती केलेली आहे जबाबदेहीपेक्षा उत्तरदायित्व श रेख लिहिलेलं आहे सिकांना की काय वेगळा शब्द आहे आणि उत्तरदायित्वाचं अंडरस्टँडिंग कोणत्या प्रकारचं आहे आणि आप आपल्याला कशाप्रकारे संपूर्णता लिहायचं आहे हे एक थोडक्यामध्ये त्याचं अंडरस्टँडिंग आहे शब्दशा जर आपण म्हणलं की सहा ते सात मार्कापर्यंत आणि शेवट जो केलेला आहे तो पण अत्यंत महत्त्वाचा आहे की हे संस्थात्मर तुम्ही कसं बघणार त्याची संस्थात्मक अंडरस्टँडिंग जी आहे ती कशी असतील असा साधारणतः थोडक्यात त्याचे तपशिलात न जाता उत्तर वाचलेलं आहे पहा आता जर आपण समजा म्हटलं की याच्यात काही राहिलेल्या मर्यादा आहे समजा उत्तरात तुमचं याच्यासाठी आपलं अर्चना वानखेड्या मागच्या वेळ आहे झालेल्या पहा जे लोक थोडे पब्याटचं सेन्स असणार आहे त्यांना पण एथिक्सला अत्यंत चांगले प्रभावीरित्या ते पॉबॅट होता अर्चनाचा वेस्ट बेंगॉलला आता आहे पा आत्ता रिसेंट जे आहे पा पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमधला टर्मिनॉलॉजी एन पी ए कसं बदललेलं आहे या सगळ्याचा एक सेन्स जो आहे तो त्याच्यामध्ये यायला पाहिजे आणि मग तो संपूर्णपणे आपण कसा मांडणार की उदाहरणार्थ युनायटेड नेशन त्याच्याविषयी काय म्हणतं युनायटेड नेशन जे म्हणलेलं आहे सगळ्यात युनायटेड नेशननं कुठल्या तीन चार टर्म्सला या अकाउंटेबिलिटी महत्त्व दिलेलं आहे पहा त्यामुळे यू एनची इथिक्स कमिटी आहे मग यू एन इथिक्स कमिटीनं का काय म्हणलेलं आहे किंवा युनायटेड नेशननं पब्लिक इंटरेस्ट सर्वहित महत्त्वाचं मांडलेलं आहे कशासाठी अकाउंटेबिलिटी आहे दोन हजार नऊ नंतर अकाउंट पूर्वी अकाउंटेबिलिटी आणि रिस्पॉन्स ज्याला काय म्हणलेलं आहे की रिस्पॉन्सिबिलिटी आणि ट्रान्सपरन्सी याचा एक ट्रँगल होता अकाउंटेबिलिटी म्हणजे ट्रान्सपरन्सी ग्रोथ धरली होती दोन हजार नऊ नंतर सेपरेट लिहिलेलं आहे कुठली रायटिंग तुम्ही नॉट जस्ट अँड अकाउंटंट बघितलं तर सेपरेट लिहिलेलं जे आहे विनोद रायचं गाजलेलं जे आहे ऑब्जेक्टिव्ह हाय क्वालिटी टाईमली सगळ्यात महत्त्वाचं जे टाईमली अत्यंत क्रुशियल अकाउंटेबिलिटी टाईमली कॉस्ट इफेक्टिव्ह आहे का इम्प्लिमेंटेशन तुम्ही कसं करता आणि सगळ्या शेवटी जे आहे ते तुम्ही त्याची डिलिव्हरी जी आहे डोअर डिलिव्हरी समजा आपण त्रिपुरामध्ये असं असं होतं की पॉप्युलेशन कमी असेल पण ते डिलिव्हरी तुम्हाला मिळते आणि विंडो सिस्टीम काढलेली होती अकाउंटेबिलिटी जी आहे ती जबाबदेही जी म्हणलेली आहे ते उत्तरदायित्वाला तुमचा रिस्पॉन्सिबल आहे आणि अकाउंटेबल आहे याच्यातला फरक जो आहे मग याच्यावर पब्लिक सर्व्हिस इंडिव्हिज्युअल प्रश्नातले शब्द काय ते कळीचे तुम्ही टॅप केले की अशा असे प्रश्न आलेले आहेत एस दास 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 दे दास uh, के दासनी त्याच्याविषयी लिहिले एस दास एस के दास व्हेटरन सिव्हिल सर्वंट आहेत त्यांची गाजलेली ओयू पीची सिरीज आहे सिव्हिल सर्व्हिस इन इंडिया जी आहे मग सिव्हिल सर्व्हिस इन इंडियाच्यामध्ये त्यांनी काही गोष्टी मांडलेल्या जे आहेत आता एस के दास काय म्हणतात पहा की अकाउंटेबिलिटी तर पाच ते सहा प्रकार आहे आणि ओ पी टीनं त्या अलीकडच्या काळात बदल केलेले त्यांच्या आधी समजा मी काम करणार आहे तर माझा त्याचे सी आर जोडला होता कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट आता सी आरचं पद्धत बदललेली आणि काय पद्धत आलेली आहे त्यामुळे मग एसके तर आपल्याला सांगतात की सोशल पॉलिटिकल इन्स्टिट्युशनल प्रोफेशनल मॅनेजरियल किंवा ज्युडिशरियल ज्युडिशियल वेगळ्या प्रकारचे अकाउंटेबिलिटीचे एवढे प्रकार आहेत काही लोक तुम्हाला व्हर्टिकल अकाउंटेबिलिटी हॉरिझॉन्टल अकाउंटेबिलिटी मग व्हर्टिकलमध्ये सिव्हिल सोसायटी आहे हे आहे का हॉरिझॉन्टलमध्ये कॉन्स्टिट्युशन पार्लमेंट आणि अन्य घटक आहेत का अकाउंटेबिलिटीची थिअरायझेशन अपडेटेड जे आहे ते समजून घ्या समजा मी एखाद्या गाईड वाचलेला आहे तर त्याच्यात तो डाटा नाही आहे तो ले ले। आ, तर तुम्ही त्याला ब्लेम मी समजा एखादा व्हिडिओ बघितलेला आहे अपडेट इज सिव्हिल सर्व्हिस की हा अपडेट नाही आहे तर मग ते तुम्ही ऐकू नका असं कोण म्हणून तुम्हाला कोणी विनंती केली का ह्या ऐका आणि काय करून ऐकाच हा तुमचा शोध आहे की हे ऐकायला पाहिजे हे वाचायला पाहिजे हे महत्त्वाचं असं कोणी सांगितलेलं आहे मार्क शेवटी आपल्याला मार्क यायला पाहिजेत आणि मार्क येण्याच्या दृष्टीनं अपडेट जर नसेल तर दोन हजार चौदाला विचारलेला माझा प्रश्न होता मग कोणत्या प्रकारचे आर्ग्युमेंट आहे हे सहा टाईपच्या बाबा अकाउंटेबिलिटी आहे मग मध्ये सेकंड सी काय म्हणतं मस्ट जे आहे सेकंड एआरसी रिपोर्ट आहे मग इथिकचा त्यातला रिपोर्ट आहे मग त्यात कसा आलेला आहे अकाउंटेबिलिटीबद्दलची समजा बखर प्रशासनाची आहे लक्ष्मण देशमुख जे वाचतील ते अत्यंत महत्त्वाचे पुस्तक आहे त्यात काय म्हणलं झिरो पेंडन्सी त्याच्याविषयीची आर्ग्युमेंट काय आहे आप अंतर्गत किंवा आतली अकाउंटेबिलिटी बाहेरची अकाउंटेबिलिटी नागरिकांची सनद किंवा तुमचं ऑफिस अकाउंटेबिलिटीची चर्चा जी आहे जबाबदेही ज्याला म्हणलेलं आहे काही लोक विद्यार्थ्यांनी उत्तरदायित्व म्हणलेला आहे जबाबदेही हा जास्त पॉप्युलरली शासकीय परिभाषेत वापरलेला शब्द आहे का परिभाषा महाराष्ट्र टाईम्समध्ये सकाळमध्ये ती येत असते बा तर तांत्रिक गोष्टी आपण बातम्यांच्यामधनं वाचत नाही तर त्या वाचत राहायला बा आणि ती परिभाषा शोधायला पाहिजे जी निर्णय प्रक्रिया डिसिजन मेकिंग क्वालिटी क्वांटिटी डिलेमा जस्ट अँड फेअर ॲक्शन ट्रायंगल काढून तुम्ही दाखवलं की तर लिगल आहे इथं मॉरल आहे आणि पब्लिक आहे या त्रिकोणामध्ये आणि त्याच्यामध्ये अकाउंटेबिलिटीचा प्रश्न जो आहे तो मग प्युनिटी ॲक्शन तुमची कशी निर्माण झालेली आहे तुम्ही इफिशियन्सी आणि ऑप्टिमायझेशनला जात राहता का किंवा तुमचं सगळ्यात शेवटी किंवा स्टार्टला जे आहे हे काय हे कुठल्या याच्यात शक्य आहे हे डेमोक्रॅटिक सेटअप सगळा जो आहे तुमचा त्या डेमोक्रॅटिक सेटअपमध्ये सगळं संपूर्ण म्हणजे डेमोक्रॅटिक सेटअप त्याच्यामध्ये तुम्हाला ते लिहिणं शक्य झालेलं आहे मग डेमोक्रॅटिक सेटअपमध्ये ते कसं मांडण्याचा प्रयत्न करत म्हणजे डेमोक्रॅटिक सेटअप ज्याला आपण म्हणतो लोकशाही परंपरा आणि आपल्या इथं संसदीय लोकशाही आणि संसदीय त्यामुळं तुम्हाला समजा एखादा पास झालेले लोक काय सांगतील की होय मी प्रिएम्बल सगळे डोक्यात ठेवलं होतं आणि प्रिएम्बलचा वापर इफेक्टिव्हली मी माझ्या एथिक्सच्या पेपरला केलेला आहे प्रिएम्बलमधले विथ द पीपलमधले कोणकोणते शब्द जे आहे मग ते नेशनची इंटिग्रिटी असेल समजा आले उदाहरणार्थ अकाउंटेबिलिटी आणि अकाउंटेबिलिटीतनं लार्जर विथ द पीपल द सेन्स त्यामध्ये यायला लागतो ज्याला पब्लिक इंटरेस्ट म्हणलेलं आहे आपल्याला पब्लिक इंटरेस्टवर क्वेश्चन पण विचारून झालं व्हॉट डू अंडरस्टँड बाय द टर्म पब्लिक इंटरेस्ट सर्व हित आहे आणि पब्लिक इंटरेस्टसाठी मग कॉमन गुड काय मग कॉमन गुड असेल तर ते कसं सांगितलेलं आहे आणि अकाउंटेबिलिटी ही मग काही विद्यार्थ्यांनी बा पंधराशे त्र्याऐंशी पंधराशे त्र्याऐंशी नाही आहे पंधराशे त्र्याऐंशीच्या खूपच आधी आहे मग त्यामुळं त्याचा अपडेट जो आहे उदाहरणार्थ मुशर्रफ ही टर्म आहे पा आपल्या याच्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये सल्तनतीचं किंवा नंतरचं आणि मुस्तौफ आहे मुस्तफेन मुशरफ हे दोन एकमेकांना चेक बॅलन्स होते ना मग अकाउंटंट ज्याला म्हणलेलं आहे बा एक मी लिहिलेलं आहे आणि तुम्ही तपासलेलं आहे मग अकाउंट आपल्या याच्यामध्ये समजा म्हणलं शिवाजी जास्त मंडळ आहे रामचंद्र पंतांचा आज्ञापत्र आहे मग हे तुम्हाला कुठं आहे नाना फडणवीसांचं आत्मचरित्र आहे म्हणजे तुमचं तुम्हाला माहीत पाहिजे तुम्ही ज्या याचा भाग आहात त्यामुळं त्याच्याविषयीचं अगदी आपण म्हणलं शिवाजीचं प्रशासन मग त्यात अकाउंटेबिलिटीचा मुद्दा शोधाने रयतेच्या काडीलाही धक्का लागू नये असा म्हणणारा राजा जो आहे तो कुठं आहे तुमच्या ह्याच्यामध्ये म्हणजे त्याचा क्लेम सांगत असताना ती सगळी लिहायला अकाउंटेबिलिटी नाही आहे ते अकाउंटेबिलिटी जी आहे त्यामुळं महिला अहिल्याबाई होळकरांनी लिहिलेलं आहे की पैपईचा हिशेब आपल्याला लागेल ना तो जर दिला नाही तर मग तुमच्या आणि माझ्याशी गाठ आहे साक्षात आहिल्याबाई आहेत पुण्यश्लोक आणि त्यामुळं तुम्ही त्याच्याकडं कसं पाहता आजूबाजूला जे गाजलेले जगभरातले प्रशासक आहेत त्यांनी काय प्रकारचे घालून दिलेलं आहे नॉट जस्ट अँड अकाउंट बऱ्याचदा कसं होतं की समजा ह्याचा तोटा दुसरा जो होत तो काय की तुम्ही जे टेम्परल वाचत असतं त्याचे प्रभाव आपल्याला हे हो हा नाईंटी पर्सेंट विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम आहे मोर दॅन नाईन्टी पर्सेंट असेल बाकी जे तुम्हीच इमिजिएटली वाचत असतात तेच तुमच्या डोक्यात येत आणि तेच लिहिण्याचा प्रयत्न करत मग कोविड क्रायसिस तात्पुरतं समजा आपण बाजूला लावलं लॉन्ग टर्ममध्ये काय बाबा अकाउंटेबिलिटी आणि त्या अकाउंटेबिलिटीचा विचार कसा करता येऊ शकतो या अर्थानं एक सेकंडचं सगळं उत्तर वाचलं नाही पण त्यातले मुद्दे घेतले आणि त्याच्या आधारे काही चर्चा करण्याचा प्रयत्न केला महत्वाचे टूल तुमच्याकडे काय ओ पी टी काय म्हणतं वेगळ्या मिनिस्ट्रीने त्याच्यावर काय आर्ग्यू केलेलं आहे का युनायटेड नेशननं काय म्हटलेलं आहे त्यातल्या ॲथॉरिटी विनोद राय समजा आपण म्हणलेलं आहे टी एस आर सुब्रमण्यम आहे म्हणजे प्रत्येक माधव बोले आहे रामप्रधान आहे यांनी त्याच्याविषयी काय आर्ग्यू केलेलं आहे आणि मग स्टार्टँड तुमचा जो आणि हे सगळं मॅटर लिहिण्याचं एक जबरदस्त असं कौशल्य तुमच्याकडं कसं येतं लिहिणं हे त्याच्यामध्ये करायला पाहिजे त्यामुळं शेवटची पंचलाइन तुम्ही म्हटलं की हां डेमोक्रेसीच्या ह्याच्यामध्ये अत्यंत आवश्यक असणारी गोष्ट आहे संसदीय प्रणालीमध्ये ह्याचं महत्त्व आहे सुरुवात तुम्ही असं म्हणलेलं होते की अर्थशास्त्रातनं के केलेलं आहे अर्थशास्त्र पॉप्युलर सोडून दिलेलं आहे भरतुहरीचं नीतीसुद्धा काय त्यातनं तुम्ही सुरू केलेलं आहे का म्हणजे कोणत्या प्रकारे आपल्याला लिहिता येईल याच्यावर शेवटी डिफरन्स वर्क होणार आहे डि नागराज टू थाउजंड सिक्स टोवर सिव्हिल सर्व्हिस अजूनही ते रिलेवंट आहे की डिफरन्स इज सिव्हिल सर्व्हिस डिफरन्स येण्याच्या दृष्टीनं तुम्ही तुमचं मॅटर डिफरन्सच्या नादामध्ये काय होतं पा की वेगळं सांगण्याचा प्रयत्न तुम्ही कसा करणार एक्स्ट्रा ऑर्डिनरी ज्याला म्हणलेलं आहे एक्स्ट्रा ऑर्डिनरी लिहिल्या नादामध्ये तुम्ही एक्स्ट्राच होऊन जाता ऑर्डिनरी आधी आत्मसात करा आणि मग एक्स्ट्रा ऑर्डिनरीकडे जा एक्स्ट्रा ऑर्डिनरी होऊन असं नाही पण ऑर्डिनरी आहोत का ॲक्सेप्ट करा आणि मग पहिल्यांदा तुम्हाला दोनशे मार्क मिळणार आहे श्रीकर स्टुडंट होतं श्रीकर परदेशी श्रीकर जेव्हा झालं त्यावेळेला विचारलं की त्याला तीनशे दहा ते तीनशे तीस पस्तीसमध्ये मला आठवत असे मार्क आहेत का मग ते सगळे एक्स्ट्राच्या त्याला विचारलं होतं म्हटलं ऑर्डिनरी झाल्याशिवाय एक्स्ट्रा ऑर्डिनरी होता त्याचा असं आहे त्या सिलेक्शन झाल्यानंतर एक डायलॉग ठरला होता त्याच्यात त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं होतं की तुम्ही एक्स्ट्रा ऑर्डिनरीचा जरूर प्रयत्न आहे पण ऑर्डिनरी आधी व्हा सामान्य सगळं सगळ्यांना जातं ते मला येतं आणि मग एक्स्ट्रा ऑर्डिनरी नाही आपण फक्त तसं कोटेशन्स काढतो आणि मॅटर जे आहे ते नाही आहे बेसिक कुठं आहे तुमचं त्या बेसिकचा आधी विचार करा आणि मग लेक्झिकानं असेल कुठली पुस्तकं असेल तुमची मराठीतलं वाचेल काही मॅटर आणि मग तुम्ही त्याच्यावर बेसिक अंडरस्टँडिंग आहे ना ना, त्या अर्थानं तुम्हाला त्याचा एक स्वतःचा ट्रॅक डेव्हलप करता आला पाहिजे एस के दास मस्ट आहे पाहिजे एस केासची चर्चा जी आहे ती आपल्याला एस के दास सिव्हिल सर्व्हिस इन इंडिया जी आहे त्याचा आपण वापर करायला पाहिजे पी पीच्या सिरीजच आहे पण त्यातनं आपण मटेरियल जे आहे ते कोणत्या प्रकारे शोधून घेऊ शकतो इफिशियन्सीचा मुद्दा पण त्यामध्ये आलेला आहे तुम्ही म्हटलं की आता युनायटेड नेशन मला कळाल मी युनायटेड नेशननं एंड करणार ॲब्सल्युटली वरत आहे सुरुवात एखाद्या कोटेशनने केली आणि एंड केली त्यामुळं कंटेंट मला कंटेंट कळाला की मला लिहिता येईल कंटेंट बिलिंग एक्सप्रेशन इज अ मिथ त्यांना तसं होणार नाही की तुम्हाला वेगळा प्रयत्न करायला पाहिजे मी तुम्हाला वेगळे एफर्ट्स घ्यायला पाहिजे मी खूप वाचल्यावर आपापच जसं म्हटलं काय काय समजा काही चांग शिक्ष हुशार शिक्षक आहेत ते काही चांगले शिक्षक म्हणजे लोकांना विद्यार्थ्यांना समजेल असं शिकवतील असं नव्हे त्यामुळं बुद्धिमान असणारे सगळे जे आहेत त्याच्या दृष्टीनं तुम्ही बुद्धिमान पण आहात आणि तुम्हाला कन्व्हिन्स पण वाचनाला करतायत आणि ते रि प्लिझंट आहे ब्रिलियंट म्हणजे एकदम वाचणारा असं प्रसन्न वाटलेलं आहे प्लिझंट न्यूज आहे तो कसा आणता येईल उत्तरामध्ये खडाखोडीपासून अनेक सगळ्या गोष्टी ज्या आहे पॅराप कसा लिहिता तुम्ही पॉईंट फुलस्टॉप देता का कॉमा आहे का पंक्च्युएशन आहे का ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात तुम्ही मला किती काही सांगितलं तर ह्या मॅटर करतात त्यामुळं त्याच्या दृष्टीने आहेच आहे मी अख्खा जिल्हा तुमच्या ताब्यात कोण दिलनास असं देणार नाही त्यामुळे तुम्ही स्वतःला तासायला लागा की शार्पली सगळं कसं लिहायचं त्याच्यावर विचार करा याच प्रकारचं आपल्या इथिक्सच्या क्वेश्चन ॲन्सरमध्ये आज जसं आपण हे दोन हजार चौदाचं उत्तर बघितलं श्रीकांत एक थोडंसं हे घेतलं सगळं उत्तर वाचलं नाही पण अन्य काही उत्तर आपण आणखी वाचून बघूया किंवा त्या विद्यार्थी अर्थात त्या विद्यार्थ्यांची परवानगी घेऊनच हे करतो की त्यांना विचारलं तुम्ही लिहिलेलं आहे हे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने वाचणार आहे त्यांच्या परवानगीनच हे केलेलं आहे असंच आणखी एखादा आपल्याला क्वेश्चन अँसरच्या पुढच्या मालिकेमध्ये आपण याची पुढच्या एखाद्या प्रश्नाची चर्चा करूया